स्वर्गीय दत्ताजी साळवी यांची 15 जूनला 103वी जयंती आहे. त्या जयंती निमित्ताने स्वर्गीय दत्ताजी साळवींच्या आठवणींना आपण सर्वजण उजाळा देत आहे. भारतीय कामगार सेनेचे संस्थापक आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी साळवी हे खऱ्या अर्थाने कर्मठ शिवसैनिक म्हणून ओळखले होते. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी संपूर्ण आयुष्यभर शिवसेनेचं अविरत काम केलं. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचं रोपटं जे लावण्यात आलं त्या रोपट्याचं भव्य वृक्षात आता रूपांतर झालं आणि त्या भव्य वृक्षात रूपांतर होण्यात ज्यांची ज्यांची मदत लागली शिवसेना प्रमुखांना त्यापैकी स्वर्गीय दत्ताजी साळवी हे शिवसेना नेते होते. आणि ह्या भव्य वृक्षाचं रूपांतर एवढ्या मोठ्या स्वरूपात झालेलं आहे की आज आमच्यासारख्या दुसऱ्या पिढीतल्या शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी होण्याचा जो बहुमान मिळाला आहे त्यामध्ये स्वर्गीय दत्ताजी साळवी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या कष्टामुळे कारण त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांचं जे रोपण्याचं भव्य वृक्षात रूपांतर केलं त्यामुळे त्या वृक्षाची जी फळं आहेत ती आमच्यासारख्या दुसऱ्या पिढीतल्या शिवसैनिकांना मिळत आहे. आज आम्ही नगरसेवक असेल किंवा विविध प्रशासकीय पदं आणि खासदार ही जी काही पदं मिळालेली शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद तर आहेत, त्याचबरोबर स्वर्गीय दत्ताजी साळवी यांच्या मेहनत आणि कष्टामुळे जी शिवसेना मोठी झाली त्यामुळे आम्हाला आता पदाचा बहुमान आम्हाला मिळत आहे. ही सर्व पदं जसं आम्ही नेहमीच उल्लेख करतो की शिवसेना प्रमुखांना आम्ही नेहमी समर्पित करतो, त्याचबरोबर शिवसेना प्रमुखांबरोबर शिवसेनेसाठी शिवसेना प्रमुखांबरोबर अविरत पूर्ण आयुष्यभर एकनिष्ठ होऊन काम केलेले स्वर्गीय दत्ताजी साळवी यांना पण आम्ही ही सर्व पदं समर्पित करतो. आणि आज स्वर्गीय दत्ताजी साळवी फाउंडेशन जे बनवण्यात आलेलं आणि त्या माध्यमातून स्वर्गीय दत्ताजी साळवी यांना अभिप्रेत असलेलं कार्य या फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. मी खासदार म्हणून या त्यांच्या फाउंडेशनच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी मिळून स्वर्गीय दत्ताजी साळवी यांना जे अभिप्रेत असलेलं शिवसेनेचं कार्य करून करावं आणि ते केल्यानंतरच खऱ्या अर्थाने त्यांना ती भावपूर्ण श्रद्धांजली असेल. धन्यवाद.